पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रिक करणारे आमदार भारतनाना भालके यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली. डिसेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आमदार भारतनाना भालके यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. जर भालकेला संधी मिळाल्यास पंढरपूर तालुक्याला प्रथमच मंत्रिपदाचा माळ मिळणार आहे. का मिळू शकते आमदार भारत भालके यांना मंत्रिपद, याची कारणे आपण जाणून घेऊयात. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना शह देण्यासाठी, सोलापूर जिल्ह्यात मोडकळीस आलेली साखर कारखानदारी सावरण्यासाठी शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून आमदार भारत भालकेंची ओळख. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पॉवरफुल घराणे असलेल्या मोहिते पाटलांना शह देण्यासाठी आणि पंढरपूर मंगळवेढा माढा मोहोळ तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी बनवण्यासाठी, याच कारणामुळे आमदार भारतनाना भालके यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते असे जाणकारातून सांगितले जाते. भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. शेतकरी बांधव आणि व्यापाऱ्यांच्या सेवेत नाशिकच्या भरघोस प्रतिसादानंतर आपल्या सेवेत परफेक्ट कृषी मार्केट यार्ड, डाळिंब आणि फ्रूट मार्केट. भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता. निमंत्रण श्री बापूशेठ पिंगळे आणि दीपकशेठ पिंगळे. या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी माननीय सुभाषबापू देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार भारतनाना भालके, आमदार माणिकरावजी कोकाटे, खासदार देवीदासजी पिंगळे, आमदार अनिलअण्णा कदम, माननीय उद्धवजी निमसे, माननीय मदनसिंह मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी आणि व्यापारी बांधवांनी परफेक्ट कृषी मार्केटच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे हे आग्रहाचे आमंत्रण. पत्ता आहे परफेक्ट कृषी मार्केट यार्ड, मुक्काम पोस्ट भोंजे, सोलापूर हायवेवर टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर,